नमस्कार, माझं नाव अमित डांगे, मी पुण्यातनं आलो आहे. 2 आठवड्यांपूर्वी TV9 ज्या वेळेला प्रोग्रॅम चालू होता सरांचा शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल, तर त्यावेळेला एका गोष्टीनी खूप इम्पॅक्ट झालो किंवा असं म्हणता येईल की इंटरेस्ट निर्माण झाला, ते म्हणजे कमोडिटीमध्ये ट्रेडिंग. यापूर्वी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होतो, मे बी फ्युचर्स असेल किंवा ऑप्शन्स असेल किंवा इक्विटी असेल, पण बरेच दिवस शोधत होतो की कमोडिटीमध्ये कोण ट्रेडिंग देत आहे, आणि फॉर्च्युनेटली सरांचा प्रोग्रॅम माझ्या बघण्यात आला. प्रोग्रॅम बघत असताना असं लक्षात आलं की त्या 15 मिनिटातच एवढा कॉन्फिडन्स जर हा माणूस बिल्ड करू शकत असेल तेही TV प्रोग्रॅमच्या थ्रू, तर आपण एकदा भेटून त्यांच्याशी आपण बोलू शकतो की नक्की या प्रोग्रॅमचं स्वरूप कसं आहे. त्या पद्धतीनं सरांना भेटायला आलो आणि एक साधारण अर्धा तासाच्या डिस्कशननंतर असं लक्षात आलं की शेअर मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेडिंग देणारा किंवा शेअर मार्केट लाईव्ह असताना त्याच्यामध्ये ट्रेड्स दाखवणारा किंवा शिकवणारा हा एकमेव प्रोग्रॅम आहे, आणि तो आपल्या महाराष्ट्रामधनं रन होतो आहे, आपल्या पुण्यातनं रन होतो आहे, आणि तिथेच फायनल केलं की सरांच्या नेक्स्ट बॅचला जॉईन करायचं. 6 जुलैच्या बॅचला जॉईन केलं. सरांचे बेसिकली 2 प्रोग्रॅम आहेत. एक दिवसाचा ट्रेडिंग प्रोग्रॅम आहे, त्याच्यामध्ये जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी बिगिनर्स म्हणून एक दिवसाचा प्रोग्रॅम होतो, आणि ज्यांना ॲडव्हान्स ट्रेडिंग करायचं आहे किंवा ज्यांना हा बेसिकली आपलं क्षेत्र म्हणून निवडायचं आहे, ट्रेडिंग करिअर म्हणून करायचं आहे, त्यांनी नक्की हा 5 दिवसाचा प्रोग्रॅम करावा. 5 दिवसाच्या प्रोग्रॅममध्ये पहिले 2 दिवस हे थेरॉटिकल कन्सेप्ट्स, किंवा माझं तर असं म्हणणं आहे की आम्ही जे पूर्वी केलं, ज्या कन्सेप्ट्स बघितल्या त्याच्यामध्ये आणि सरांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, कुठली गोष्ट योग्य आहे, कुठलं इन्स्ट्रुमेंट कुठल्या ट्रेडिंगसाठी बनलं आहे, का हेजिंगसाठी बनलं आहे, का लॉंग इन्व्हेस्टमेंटसाठी बनलं आहे, ही गोष्ट जेव्हा क्लिअर व्हायला लागली तेव्हा असं लक्षात आलं की आपण केलेलं ट्रेडिंग हे एका विशिष्ट पद्धतीनं करत होतो किंवा काही पर्टिक्युलर पॅरामीटर बघूनच करत होतो. ज्या वेळेला कमोडिटीमध्ये ट्रेडिंग किंवा ॲक्च्युअल पॅरामीटर्स बघायला सुरुवात केली त्यावेळी असं लक्षात आलं की हे फार अभ्यास करून आणि रिझल्ट ओरिएंटेड पॅरामीटर्स सेट केलेले आहेत. ह्याच्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटचा रेफरन्स आहे, ह्याच्यामध्ये इंडियन मार्केटचा रेफरन्स आहे, आणि एवढं नक्की की एकदा तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर जसं सर म्हणतात 5 पैसेसुद्धा भाव खाली जात नाही, हे मात्र खरं. कारण ज्या वेळेला 3 दिवसाचं प्रॅक्टिकल केलं लाईव्ह मार्केटमध्ये, ज्या वेळेला ट्रेड्स बघितले त्यावेळी हे नक्कीच बघितलं की तुम्हीसुद्धा प्रॅक्टिसनी इंडिपेंडंटली ट्रेड पकडू शकता आणि त्याच्यामधनं प्रॉफिट हा घेऊ शकता. या 5 दिवसाच्या प्रोग्रॅममध्ये फक्त ट्रेडिंगच नाही तर एखाद्या माणसाची कॉन्फिडन्स असण्याची क्षमता किंवा ते जागृत करण्याचं तंत्र, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग करताना येणारा ताण किंवा जी काही मेंदूची ड्रेन होती एनर्जी, ती परत रिएनर्जाईज करण्यासाठीचे टेक्निक्स, तुम्हाला जर कंटाळा आला किंवा तुम्हाला जर का या ट्रेडिंगबद्दल काही शंका असतील तर परत एकदा तुम्ही बॅक टू बेसिक्स जाऊन आपलं बेसिक्स क्लिअर करून परत एकदा तुम्ही ट्रेडिंगमध्ये येऊ शकता. आणि या सगळ्या गोष्टी बघता 5 दिवसाचा हा जो काही प्रोग्रॅम आहे हा परिपूर्ण प्रोग्रॅम आहे कमोडिटीज ट्रेडिंग करण्यासाठी. आता राहिलं या कमोडिटीज ट्रेडिंगमध्ये वापरण्यात येणारे इंडिकेटर्स आपण बाकीच्या क्षेत्रात वापरू शकतो का, तर हो, ते बँकिंग आणि बँक निफ्टी आणि निफ्टीसाठीसुद्धा ते लागू होतात. पण आता ओव्हरऑल प्रश्न असा आहे की प्रत्येक ट्रेडसाठी लागणारी अमाऊंट ही कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचं रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट हे कुठल्या गोष्टीमध्ये जास्त आहे, मला वाटतं ते सरांनी जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलं आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होताना दिसतो आहे. तर नक्कीच आज हा टेस्टिमोनी मी देतो आहे कारण काहीतरी व्हॅल्यू ॲड मी बघितली, जे काही आत्तापर्यंत ट्रेडिंग केलं त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी शिकलो, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पहिल्यांदा मी आलो होतो आणि जो पहिला प्रश्न मी सरांना विचारला होता की मला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे आणि शेअर मार्केट जनरली ग्रीड आणि फिअरवरती चालतं, तर या 2 बाबतींच्यामध्ये कसं आपण कंट्रोल करू शकतो आणि ट्रेडिंग करू शकतो. मला वाटतं आज 5व्या दिवसाच्या शेवटी किंवा हा टेस्टिमोनी देताना एवढं नक्कीच मी सांगतो की विश्वास आहे
आणि ट्रेड जर घेतला तर आजपर्यंत या 5 दिवसात मी लॉस हा शब्द कधीच ऐकला नाही आहे, त्यामुळं हा कॉन्फिडन्स आहेच. आणि ट्रेडिंग मेथडॉलॉजी जी वापरली गेली आहे, जे इंडिकेटर्स यांनी वापरलेत, ते अतिशय सुंदर आहेत. तर माझा एवढाच मेसेज आहे, जे कोणी हे टेस्टिमनी बघतंय किंवा माझे मित्र बघतायत, तर तुम्ही नक्की या, तुम्ही सरांशी डिस्कशन करा आणि नक्की हा प्रोग्रॅम जॉईन करा. आणि प्रोग्रॅम जॉईन केल्यानंतरचे जे फायदे आहेत, भले मग माझ्यासारखं आत्ता जॉब करत असताना एक सेकंड सोर्स ऑफ पॅसिव इन्कम बघतो आहे का लॉंग टर्ममध्ये मी हे क्षेत्र म्हणून निवडतो आहे, या दोन्ही बाबतीत हे सक्सेसफुल नक्कीच आहे. थँक्यू.